ओम नमः शिवाय। सर्व शिवभक्तांचे शिव महापुरंक त्याच्या अध्याय 436 मध्ये स्वागत। श्रोते हो, या अध्यायात आपण पाहणार आहोत पंचाक्षर मंत्राचे महात्म्य भाग दुसरा। अध्यायाला सुरुवात करूयात। देवी म्हणाली की महेश्वर, दुर्जय दुर्लघ्य आणि कलुषित म्हणजेच गढूळ अशा कलियुगात लोक धर्माकडे पाठ फिरवतील। सर्व विश्व पापरूपी अंधकाराने व्यापून जाईल। वर्णाश्रमाची संबंधित आचार नष्ट होतील। वर्ण संकर होईल। सर्वांचे अधिकार अस्पष्ट संशयुक्त अनिश्चित आणि विपरीत होतील। उपदेश प्रणाली नष्ट होईल। तसेच गुरु शिष्य परंपरा ही लुप्त होईल। अशा परिस्थितीत तुमचे भक्त कोणत्या उपायाने मुक्त होतील? त्यावर महेश्वर म्हणाले की देवी, कलियुगामध्ये जे पुरुष पंचाक्षर मंत्राचा आश्रय घेऊन माझी प्रेमाने भक्ती करतील ते संसार रूपी बंधनातून मुक्त होतील। जे कायिक वाचिक आणि मानसिक दोषांनी दूषित आहेत, कृतघ्न निर्दयी लोभी कपटी आणि दुसऱ्यांचा छळ करणारे आहेत, त्यांनीही माझ्यामध्ये मन लावून पंचाक्षर मंत्राचा जप केला तर ते संसार भयातून मुक्त होतील। या भूतलावर कोणी कितीही पतित असला तरी पंचाक्षर मंत्राने त्याचा उद्धार होईल हे मी वारंवार प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे। देवी म्हणाली की नाथ, एखादा मनुष्य पतित होऊन कर्म करण्यास योग्य राहिला नाही तर त्याच्याकडून करण्यात आलेले कर्म त्याला नरकातच लोटणारे असते। अशावेळी तो पतित मनुष्य या मंत्राने कसा मुक्त होऊ शकतो? त्यावर महादेव शिवजी म्हणाले की हे सुंदरी, तू फार चांगली गोष्ट विचारली। हे रहस्य मी आजपर्यंत कधीही प्रकट केले नव्हते, पण आता सांगतो। ऐक, पतित मनुष्याने मोहोश पंचाक्षर मंत्र सोडून अन्य मंत्रांचा उच्चार करून माझे पूजन केले तर तू नरकात जाणार यात संशय नाही। जे केवळ जल प्राशन करून वाये भक्षण करून किंवा नाना प्रकारची व्रते करून आपली शरीर सुकवतात त्यांना माझ्या लोकाची प्राप्ती होत नाही, परंतु जे पंचाक्षर मंत्राने माझी भक्तीपूर्वक एकदाच पूजन करतात ते या मंत्राच्या प्रभावाने माझ्या लोकी येतात। म्हणून यज्ञ व्रत तप आणि नियम हे पंचाक्षर मंत्राने करण्यात येणाऱ्या माझ्या पूजनाच्या कोट्यांशा इतकेही नाही। मनुष्यबद्ध असो की मुक्त, जो पंचाक्षर मंत्राने माझे पूजन करतो तो भवपाशातून सुटतो यास शंका नाही। ईशानादी पंचब्रह्म ज्याचे अंग आहेत त्या पंचाक्षर वा षडक्षर मंत्राने जो भाव भक्तीपूर्वक माझे पूजन करतो तो मुक्त होतो। म्हणून पतित असो वा अपतित, त्याने पंचाक्षर मंत्राने माझे पूजन करावे। माझ्या भक्तांनी पंचाक्षर मंत्राचा गुरुकडून उपदेश घेतलेला असो किंवा नसो, त्याने क्रोधाला जिंकून या मंत्राने माझी पूजा करावी। ज्याने मंत्रदीक्षा घेतली आहे तो मंत्रदीक्षा न घेतलेल्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठच होय। त्याला त्या जपाचे सामान्यांपेक्षा कोट्यवधी पट फळ मिळते। म्हणून दीक्षा घेऊनच या मंत्राने माझे पूजन करावे। जो या मंत्राची दीक्षा घेऊन मैत्री आनंद करुणा सद्भाव आदी गुणांनी युक्त होऊन आणि ब्रह्मचर्य परायण होऊन भक्तिभावाने माझे पूजन करतो तो माझ्यासारखा होतो। याविषयी अधिक काय बोलून लाभ आहे? माझ्या पंचाक्षर मंत्रावर सर्व भक्तांचा अधिकार आहे, म्हणून हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे। या मंत्राच्या प्रभावावरच वेद सनातन धर्म देव महर्षी लोक आणि हे विश्व टिकून आहे। देवी, प्रलयकाळी सर्व चराचर विश्व नष्ट झाले, सर्व प्रपंच प्रकृतीत विलीन झाला, तेव्हा मी एकटाच होतो, अन्य कोणीही नाही। त्या समय वेदशास्त्रे आणि संपूर्ण वस्तू मात्र पंचाक्षर मंत्रात स्थित होते। माझ्या शक्तीने रक्षण केल्यामुळे ते नष्ट झाले नाहीत। मग त्रिगुणात्मक मूर्तीचा संहार करणारा अवतार प्रलय झाला। त्या समय भगवान नारायणांनी मायामय शरीर धारण करून एकार्णवात शेषशय्येवर शयन केले। त्यांच्या नाभिकमळातून पंचमुख ब्रह्मजींचा जन्म झाला। त्यांना त्रैलोक्याची रचना करण्याची इच्छा झाली, पण कोणीही सहाय्यक नसल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही। म्हणून त्यांनी सर्वप्रथम महातेजस्वी 10 महर्षी उत्पन्न केले। त्यांना ब्रह्माजींचे मानसपुत्र म्हणतात। त्यांची सिद्धी यश कौशल्य देवी शक्ती वाढवण्यासाठी पितामह मला म्हणाले की महादेव, माझ्या पुत्रांना शक्ती प्रदान करा, तेव्हा मी त्यांच्या प्रत्येक मुखाला एक एक अक्षरांच्या क्रमाने पंचाक्षराचा उपदेश केला। त्यांनीही आपल्या 5 मुखांनी त्या 5 अक्षरांचा क्रमशः ग्रहण केले आणि वाचक भावाने मज महेश्वराला जाणले। त्या मंत्राचा प्रयोग जाणून घेऊन त्याला विधिवत सिद्ध केले। मग त्यांनी आपल्या पुत्रांना त्या मंत्राचा उपदेश केला, त्याला त्याचा अर्थ नीट समजावून सांगितला। पंचाक्षर रूपी मंत्र रत्न प्राप्त झाल्यानंतर ते 10 महर्षी मेरूच्या रमणीय शिखरावरील मुंजवान पर्वतावर गेले। तेथे ब्रह्माजींनी सांगितलेल्या पद्धतीने माझी आराधना करत त्या मंत्राचा जप करू लागले। लोकसृष्टीसाठी अत्यंत उत्सुक असलेल्या त्या महर्षींनी वायू भक्षण करून 1000 दिव्य वर्ष तपश्चर्या केली। मुंजवान पर्वत हे मला प्रिय असलेले स्थान आहे। माझ्या भक्तांनी त्याचे नेहमीच रक्षण केले आहे। त्या पवित्र पर्वतावर तपश्चर्या करणाऱ्या ब्रह्मपुत्रांची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो। मी त्यांना दर्शन दिले। त्यांना पंचाक्षर मंत्राचा ऋषी छंद देवता बीज शक्ती कीलक षडंगन्यास दिग्बंध आणि विनियोग या सर्व गोष्टींचे यथार्थ ज्ञान दिले। विश्वनिर्मिती करता यावी म्हणून त्यांना त्या मंत्राचे सर्व विधी नीट समजावून सांगितले। त्यामुळे त्यांचे सामर्थ्य वाढले। पंचाक्षर मंत्राच्या प्रभावाने ते देव असुर आणि मानव यांच्या सृष्टीचा विस्तार करू लागले। देवी, आता मी तुला या उत्तम विद्येचे स्वरूप वर्णन करून सांगतो। हा मंत्र उच्चारताना आधी नमः पदाचा आणि नंतर शिवाय पदाचा उच्चार करावा। ही पंचाक्षरी विद्या सर्व वेदशास्त्रांची शिरोमणी असून सर्व शब्दसमूह
दयाची सनातन बीज आहे। ही विद्या प्रथमतः माझ्या मुखातून प्रकट झाली म्हणून माझ्यात स्वरूपाचे प्रतिपादन करणारी आहे। हिचे एका देवीच्या रूपात ध्यान करावे। त्या देवीची अंगकांती तप्त सुवर्णासमान आहे। तिचे उरोज पुष्ट आणि उन्नत आहे। तिला चार हात आहेत। त्यापैकी दोन हातामध्ये कमळे व अन्य दोन हातांमध्ये वरद आणि अभयमुद्रा आहेत। तिची मुखाकृती सौम्य आहे। तिला तीन नेत्र आहेत। तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहे। ती समस्त शुभलक्षणांनी संपन्न आणि सर्व आभूषणांनी विभूषित आहे। श्वेतकमळाच्या आसनावर विराजमान आहे। तिचे काळे कुरळे केस फार शोभून दिसत आहेत। तिच्या अंगावर पिवळा, काळा, धूम्र, सोनेरी आणि लाल असे पाच प्रकारचे वर्ण आहेत। ती देवी त्या पाच प्रकारच्या किरणांनी प्रकाशमान आहे। त्या वर्णांचा पृथक पृथक प्रयोग करावयाचा झाल्यास त्यांना बिंदू आणि नादाने विभूषित करावे। बिंदूंची आकृती अर्धचंद्रासारखी आणि नादाची आकृती दीपज्योतीसारखी असावी। हे सुमुखी, तसे पाहता या पंचाक्षर मंत्रातील सर्व अक्षरे बीजरूप आहेत, पण तरीही दुसऱ्या अक्षराला या मंत्राचे बीज समजावे। दीर्घस्वरयुक्त असे जे चौथे अक्षर आहे त्याला कीलक आणि पाचव्या अक्षराला शक्ती समजावे। मी शिवच या मंत्रांची देवता आहे। गौतम, अत्री, विश्वामित्र, अंगिरा आणि भारद्वाज हे ऋषी आहेत। गायत्री, अनुष्टुप, त्रिष्टुप, बृहती आणि विराट हे क्रमशः पाच अक्षरांचे छंद आहेत। इंद्र, रुद्र, विष्णू, ब्रह्म आणि स्कंद हे क्रमशः त्या अक्षरांचे देव आहेत। पूर्वादी चार दिशांना आणि ऊर्ध्व दिशेला मिळून असलेली माझी पाच मुखे हीच क्रमशः त्या अक्षरांची स्थाने आहेत। पंचाक्षर मंत्रातील पहिले, दुसरे आणि चौथे अक्षर उदात्त आहे, तिसरे अक्षर अनुदात्त आहे आणि पाचवे अक्षर स्वरित आहे। या मंत्राला मूलविद्या शिव, शैव, सूत्र आणि पंचाक्षर या नावांनी ओळखतात। या मंत्रातील शैव बीज प्रणव हे माझे विशाल हृदय आहे। न कार हे मस्तक, म कार हे शिखा, शी कार हे कवच, वा कार हे नेत्र आणि य कार हे अस्त्र आहे। या वर्णांच्या अंती अंगाच्या चतुर्थयंत रूपासमवेत नमः, स्वाहा, वशट, हुम, वौषट आणि फट जोडल्याने अंगन्यास होतो। देवी, थोड्याफार फरकाने हा तुझा ही मूलमंत्र आहे। पंचाक्षर मंत्रातील पाचवे अक्षर य हे बाराव्या स्वराने विभूषित केले असता नमः शिवाये हा मूलमंत्र तयार होतो। म्हणून साधकाने या मंत्राने कायिक, वाचिक आणि मानसिक भेदाने आपल्या दोघांचे पूजन तसेच जप, होमादी कर्मे करावीत। प्रत्येकाने आपली समज, उपलब्ध वेळ, बुद्धी, शक्ती, संपत्ती, उत्साह, योग्यता आणि प्रीती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मिलित उपचार द्रव्यांनी माझी यथाविधी पूजा करावी। त्याने केलेली ती पूजा त्याला मोक्षप्राप्ती करून दिली यात शंका नाही। माझ्यामध्ये मन लावून जे काही क्रमाने किंवा व्युतक्रमाने केले जाते ते कल्याणकारक आणि मला प्रिय असते। माझ्या भक्तांनी शारीरिक क्षमता असताना मी उपदेश केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। आता मी तुला ज्याच्याविषयी मंत्र जप निष्फल होतो, ज्याच्या शिवाय मंत्र जप निष्फल होतो आणि ज्याच्या योग्य जपकर्म सफल होतो तो मंत्रा दीक्षाविधी नीट समजावून सांगतो। तर अशा प्रकारे श्रोते हो, इथे पंचाक्षर मंत्रांच्या महात्म्यातला भाग दुसराही इथे समाप्त झालेला आहे। अध्याय याबरोबरच आपला 436 हा संपूर्ण झालेला आहे। पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत पंचाक्षर मंत्रांचे वैशिष्ट्य। श्रोते हो, दोन अध्यायात आपण महात्म्य पाहिलेले आहे, आता वैशिष्ट्य पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत त्रिविध दीक्षा, शक्तिपाताची आवश्यकता आणि गुरुचे महत्त्व। तर श्रोते हळूहळू आपण संपूर्ण शिव महापुराण संपूर्णच करत आहोत। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा। ओम नमः शिवाय।